ただ駅मला सांगा इथे शिरसेकरांचं घर कुठे आहे? इथून सरळ गेलात ना की उजवीकडे जा, तिथे कोणाला विचारा कोणी सांगेल. ओके. शिरसेकरांचं घर कुठे? हे काय समोर. थँक्यू. विभावरी जा, सगळ्यांना जेवायला बोल. हो. मेघना, आण ना सामान सगळं पटापटा. प्रभाकर निहारिकाला असं अचानक परमनंट करण्यासाठी विरोध करत होता. मी सरळ दुर्लक्ष केलं. बरं केलं. सध्या महाजनांना सांभाळणं फार महत्वाचं आहे. या शांतनूच्या वागण्याने ना. कुठे आहे, कुठे तो आज? हो, मलाही दिसला नाही सकाळपासून. आता ती पल्लवी कुठेतरी गेली आहे ना, त्यामुळे हाही बसला असेल एकटाच कुठेतरी. बर झालं तुम्ही दोघं इथेच भेटलं. काय रे, आज उशीर झाला तुला? काय काम होतं? असं काय विचारताय? अहो, त्यांना बरीच काम असतात बाहेर. भेटी गाठी असतात, दुसरं घरही सांभाळायचं असतं. नाही का भाऊजी? नाही बहिणी, आज वेगळ्याच कामासाठी गेलो होतो. म्हणजे दादांचंच काम होतं, त्यांनाही काही गोष्टी सांभाळायचे आहेत त्याच्यासाठी गेलो होतो. माझं कसलं काम? अहो दादा, असं काय करताय? आज तुम्ही जो निर्णय घेतला होतात ना घाईघाईने, त्याच्या फॉलोअपची महत्वाची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. त्याच कामासाठी गेलं होतं. म्हटलं शुभ कार्यात उशीर नको, लगेच विद्यापीठाला लेटर पाठवलं आणि मुख्य म्हणजे रिप्लाय सुद्धा आला आजच. अरे वा, छान. अगं, निहारिकाच्या अपॉइंटमेंटची प्रोसिजर. हो का? छान छान. हां, आणि वहिनी त्याच्याचमुळे मला यायला उशीर झाला. त्या लेटरसाठी थांबलो होतो. आणि रितसर सगळी प्रोसिजर होणार आहे. पॅनेल इंटरव्ह्यू झाल्यानंतरच निहारिकाचं सिलेक्शन होणार आहे. आणि हो, अजून एक गोष्ट, विद्यापीठाने पॅनेलच्या मेंबरची नावंही कळवली आहेत, तर ती एकदा चेक करून घ्या. घ्या, मी आलो. चला, डोक्यावरचं ओझं उतरलं. आता पॅनलमध्ये कोणाकोणाची नावं आहेत एकदा नजर टाकूया. निहारिकाची अपॉइंटमेंट अगदी सहज होऊन जाईल, काय प्रश्नच नाही आहे. पण तरी डॉक्टर आदिती सूर्यवंशी. काय आदितीचं नाव पॅनलमध्ये? काय वाटतं तुम्हाला, अजूनही निहारिकाची निवड सहज होईल अशी खात्री वाटते? येस, हेच तिचं घर. इथे झालो होतो मी. सर, तुम्ही माझ्यासाठी इथे आलात?
काय चाललंय माझं? सारखे तिचे भास का होत आहेत मला? शांतनू सर, तुम्ही? नमस्कार. नमस्कार. पल्लवीला भेटायला आलात? हो, मी म्हणजे ती आली होती इथे, पण आता इथे नाहीये. इथे नाहीये म्हणजे? बर, मला सांगा आई, ती कुठे गेली काही माहिती आहे का तुम्हाला? इंद्रायणी कोण? आपण? हे शांतनू सर, पल्लवीच्या कॉलेजचे सर. सर, तुम्ही आत या ना. कशाला? त्यांना कशाला आत घेतेस? अहो, असं काय करताय? लांब न आले ते, एवढा प्रवास करून आले, निदान चहा पाणी तरी. हो, पण ते इथे कशाला आलेत हे तरी कळायला हवं ना. सर, मी तुमच्या मुलीला भेटायला आलो होतो. माझं या भागात काम होतं, म्हटलं घरी जाऊन यावं. असं न सांगता कुणालाही भेटायला जाता का तुम्ही? नाही सर, तसं नाही. ती इथे राहते ना? राहत होती, आता नाही राहत. इथून गेली ती कायमची. पण आज तरी आली होती ना ती इथे? हो, आली होती न सांगता. गेली लगेच. गेली म्हणजे? मग ती कुठे गेली आहे कळू शकेल का? कारण मी आता फोन ट्राय करू शकत नाही, फोन लागणार नाही तिचा. आणि आज ती इथे आली होती ना, मग अचानक निघून का गेली? मला कशाला हव्या तो नको त्या चौकशा? कोण आहात तुम्ही? पोलीस आहात? सरकारी अधिकारी आहात? गुन्हा केला का आम्ही? आम्हाला जाब विचारताय ते? हे बघा, हे आमचं घर आहे. घरात कुणाला घ्यायचं कुणाला नाही हे आम्ही ठरवू. तुम्ही विचारणार आहे कोण? जरा सांभाळून बोला ना. पल्लवीचे सर येते, मी त्यांना असं सर यांच्या बोलण्याचा राग नका मानू. राग मानला तर मानू देत, मला नाही फरक पडत. माझ्या घरात मी मला हवं तसंच वागणार. सांगताना इथून जा म्हणावा. त्यांची विद्यार्थिनी इथं नाहीये आणि तिचा या घराशी काही संबंध नाहीये. असं भलत्या वेळी न सांगता कोणाच्याही घरी येतात का? सर, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हवं तर मी माफी मागते यांच्या वतीनं. नाही आई, प्लीज तुम्ही हात जोडू नका. मी असं न सांगता आलोय ना, त्यामुळे ते कदाचित आवडलं नसेल त्यांना. सॉरी. येतो सर. थांबा ना, त्यांना काही गरज नाही त्यांच्याशी नीट बोलायची. चल, मला लवकर जेवाल वाट. सर, सर थांबा ना सर. सर, तुम्ही खरंच यांचं बोलणं मनावर घेऊ नका. पल्लवी इथे आली होती पण यांनी तिला घरात नाही घेतलं. कुठे गेली मला माहित नाही. मी बाहेर जाऊ शकत नाही. तुम्ही शोधाल का हो तिला माझ्यासाठी? आई प्लीज, तुम्ही हात जोडू नका. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. मी शोधेन तिला आणि ती सुखरूप असेल, काही होणार नाही तिला. खरंच खूप उपकार होतील तुमचे. नाही आई प्लीज, हे असं बोलू नका तुम्ही. तुम्ही निश्चिंत राहा, मला तिच्याबद्दल काहीही समजलं की मी तुम्हाला लगेच कळवेन. आणि तुम्ही सुद्धा काळजी घ्या. येतो. देवा गणराया, माझी पल्लवी जिथे कुठे असेल तिला सुखरूप देऊ. इथे कुठे शोधायचं?
तिच्या आईंनाही काही माहिती नाही. मी इथे आल्याचं तुला कळलं असेल का? मिसेस नंदिताना विचारायला हवं. हॅलो, हा मिसेस नंदिता, मी इथे दापोलीला आलोय. नाही ना, ती घरी नाही आहे. मी जाऊन आलो घरी, पण घरी नव्हती ती. मला सांगा, तुम्ही तिला सांगितलंय का की मी इथे येतोय म्हणून? हा नाही नाही, काय नाही, मी सहज विचारलं. तुम्ही काळजी करू नका, ती असेल इथेच कुठेतरी गावात असेल. मी बघतो. ओके, थँक्यू. प्रभाकर, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. मुळात निहारिकाच्या अपॉइंटमेंटच्या प्रकरणात लक्ष घालण्याची तुला काय गरज होती? दादानी कोणावर तरी अन्याय करून निहारिकाला परमनंट करण्यासाठी विशेष लक्ष घातलं, म्हणून मग मी सिलेक्शन पॅनल मध्ये लक्ष घातलं. एवढं साधं सरळ सोपं आहे ग? साधं सोपं सरळ अजिबात नाहीये. मुळात पॅनेलवर माझं नाव आलंच कसं? तू माझ्याशी याबद्दल आधी काही बोलला का नाहीस प्रभाकर? विद्यापीठातल्या एका जबाबदार व्यक्तीने एका जबाबदार व्यक्तीची निवड केली, यात मी बोलण्यासारखं काय ग? पॅनेलवर माझं नाव यावं यासाठी तूच रिक्वेस्ट केली असणार. हा, रिक्वेस्ट कशी करणार? सॉरी सॉरी, तुम्ही सूर्यवंशी नाही का? तुम्ही गळ घातली असणार, आग्रह धरला असणार. हसतोयस काय तू? बोल ना. अगं, मी काही गळबीळ घातली नाही आदिती, आणि मी आग्रह धरले नाही. खरंच विश्वास ठेव माझ्या. हो का? मग काय केलंस मला सांगशील? मी त्यांना ऑप्शन दिला. त्यांना असं सुचवलं की हेही नाव चांगलंय ना. वा छान, म्हणजे स्वतः असं नामानिराळं राहून हे सगळं घडवून आणायला बरं जमतं तुला. मला आधी सांग, तू एवढी चिडचिड का करतेस? सिलेक्शन पॅनेलवर जाण्यासाठी तू केपेबल आहेस आदिती. निहारिका योग्य आहे की अयोग्य आहे हे तू योग्य प्रकारे ठरवू शकतेस, आणि ठरवशील याची मला पूर्ण खात्री आहे. एवढं सोपं नाही आहे ते. शांतनू आणि निहारिकाच्या आयुष्यात काय काय होऊन गेलं माहिती आहे ना तुला? आता त्या गोष्टीशी माझा काही संबंध नसता तो गोष्ट वेगळी. पण आता कसं होणार आहे माहितीये का? पॅनेलवर मीच बसणार, इंटरव्ह्यू मीच घेणार, निर्णय मीच देणार. केवढी चर्चा होईल कल्पना आहे का तुला? चर्चा कसली गदारोळ होईल. तुझ्या घरचे आधीच माझ्या विरोधात आहेत, त्यात ह्या प्रकरणामुळे आणखी द्वेष करतील माझा. प्रभाकर, तू ना नको ते प्रकरण करून गुंता वाढवून ठेवलेला आहेस. हॅलो साहेब, सगळं झालंय? ओके, बंद करू राहते ते. दादा, आजच्या रात्रीपुरती एखादी रूम मिळेल का? नाही हो दादा, एक पण रूम खाली नाही. एवढ्या मोठ्या कॉटेज मध्ये एकही रूम नाही? गावातला हुरुस आहे ना, मुंबई पुण्याच्या पावल्यांची लय गर्दी आहे. बाकी काय ना, उद्या तुमच्यासाठी उद्या रूम ठेवतो. आज सगळीकडे फुल असणार आहे. हा, पुण्याच्या वलकीन बिलकीन काय होतं का बघा. नाही तसं माझ्या ओळखीचं कोणी नाही आहे इथे, पण ठीक आहे, थँक्यू. काय गे, किती वाजलं कधी पण फोन करते. त्याला काय कळत नाही का तुला? कुठे शोधायचं का? ओके, असं आहे का? नाही, मला याचा जरा अंदाज होता, पण नीट समजलं नव्हतं. हो ठीक आहे, नाही तुमच्यामुळे मला एवढं कळलं तरी. नाही, सहज हवा होता. अहो,
झालं? तुम्हाला काही हवंय का? हळद दूध आणून देऊ का? अगं दूध हळदीचं काय विचारतेस? दिसत नाहीये तुला, आम्ही इथे एवढे काळजीत आहोत. शांतनू अजून आला नाही, फोनही उचलत नाहीये. कुठे गेला असेल तो? मलाही काही कल्पना नाही. मगाशी मी गीताला सांगितलं की दादाला फोन करून बघ म्हणून, तर कट झाला का लागलाच नाही असं काहीतरी म्हणाली. असा काय ग हा मुलगा? त्याला एवढंही कळत नाही की घरात आम्ही सगळेजण वाट पाहतोय, काळजी करतोय त्याची. सांगून जायला हवं होतं की नाही? आता काय समजायचं आम्ही सांग. मोठ्या जाऊबाई येईल तो, काहीतरी कामात अडकला असेल. नका काळजी करू. आतली कामं झाली सगळी? नाही. मग बोलत काय बसली? जा पटापटा काम उरका. हो. मी कळवतो तुम्हाला, मला काही मदत लागली तर. अहो काय हो, काय झालं? असे काळजीत का दिसताय? नाही काय नाही. प्रभाकराला नाही आहे का अजून? नाही, भाऊजी नाही आले. पण त्यांचं काय? तो आल्याबरोबर त्याच्याशी मला बोलावंच लागणार आहे, नाहीतर मला शांत झोप लागायची नाही. शांतनूही अजून आला नाहीये. आता तो कुठे गेलाय? माहिती नाही, पण बहुतेक त्या पल्लवीला शोधायला गेला असेल. तो तिचा नाद असा सहजासहजी सोडणार नाही. पण कळू दे त्याला, त्याची एकदा हौस फिटू दे. पल्लवी कुठे गेली आहे तुला तरी कळलंय का? नाही हो, मला तर काहीच कळलं नाही. माझ्या डोक्याला नाद एक वेगळाच ताप झालेला आहे. शांतनूच्या आयुष्यातून ती पल्लवी लवकरात लवकर निघून गेली ना, तर महाजनांची समजूत काढून ही गाडी पुन्हा रुळावर आणता येईल. आज मला प्रभाकरशी बोलावंच लागणार आहे. हा बोल राजा, मी घरीच यायला निघालोय. नाही बाबा, मी घरी नाही आहे, मी बाहेर आहे. बाहेर कुठे रे? बाबा मी ते सगळं नंतर सांगतो ना तुम्हाला. ऍक्च्युली माझं एक अर्जंट काम आहे तुमच्याकडे. बोल ना. बाबा तुम्ही मध्ये मला एकदा म्हणाला होता की दापोलीत तुमचा एक मित्र राहतो. काय नाव? दापोलीमध्ये हो, काणेकर. काणे, त्याचं काय? त्यांच्याकडे आजच्या रात्रीपुरती राहण्याची सोय होऊ शकते का माझी? तुझी राहायची सोय आजच्या पुरती दापोली? तू दापोलीला गेलायस? पण बाबा प्लीज हे कुणाला सांगू नका. ऍक्च्युली मी पल्लवीसाठी इथे आलो. अच्छा, म्हणजे पल्लवी दापोलीला आहे? हो बाबा, म्हणजे मला असं कळलं होतं की ती दापोलीत आहे, म्हणून मी तिच्या घरी जाऊन आलो. पण तिथे ते नाही आहे. तिचे वडील जरा विचित्र स्वभावाचे आहेत ना. पण मला सांग, तू तिला दापोली शोधणार कुठे? मी तिला दापोलीतच शोधणार, कारण मला खात्री आहे ती इथेच आहे. फक्त आता मुद्दा एवढाच आहे की आजच्या रात्रीपुरती माझी राहायची सोय झाली असती तर बरं झालं असतं. कारण काय, इथे उरुस आहे, त्यामुळे मुंबई पुण्याहून बरेच लोक आलेत. मी सगळे हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स पण चेक केली, पण ती सगळी फुल आहेत. आता यावेळी तिला शोधणं खरंच खूप अवघड आहे, म्हणून म्हटलं मी काणेकरांचा नंबर मिळाला असता मला तर. बरं ठीक आहे, मी माझ्या मित्राशी बोलतो आणि मग तुला लगेच नंबर पाठवतो. हां, तू काळजी करू नकोस. थँक्यू बाबा. काणेकर. काणेकर काकडे. शांतनूला दापोलीत राहायचं, केली त्याची सोय. हॅलो आदिती, ऐक ना, तुझा दापोलीचा पोस्टल ऍड्रेस मला पाठवशील जरा, मेसेज करशील? आणि मला अजून एक गोष्ट सांग की तो तुझ्याकडे कोणतं केअरटेकर आहे ना, कोण? सुभाष का संतोष कोणतरी, तो बाजूलाच राहतो ना? हा, मला मला नंबर पाठवून त्याचा. हा अगं, एक काम आहे, तुला सांगतो ग नंतर, प्लीज लवकर पाठव. ओके, हो मी सांगतो सांगतो तुला. ओके चल बाय. कुठे गेली असली? कुठे शोधायचं आता हिला?
बाबांनी ऍड्रेस पाठवला आहे, दापोली पोस्ट ऑफिस जवळ वडाच्या झाडा मागे. प्रेक्षक हो, आजवर तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.